बातमी अंधेरीची आहे. अंधेरीमध्ये आरटीओ मधून तब्बल 76,000 वाहन चालकांना अवैध लायसन्स देण्यात आलेला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर एका लायसन्स मागे 30,000 रुपये घेतल्याचं सुद्धा वडेट्टीवारांनी सांगितलेलं आहे. दरम्यान भ्रष्टाचार करणाऱ्या आरटीओवर काय कारवाई करणार असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. अंधेरी आरटीओ मध्ये गेल्या वर्षी जवळपास 1,04,000 ड्रायव्हिंग लायसन्स दिले गेले अध्यक्ष, त्यातील 76,354 लायसन्स अवैध वाहनावर गेलेले. आणि यामध्ये काय आहे, हा आरटीओमध्ये 54 अधिकारी आहे. एका लायसन्सच्या मागे 30,000-40,000 रुपये वसूल केले जातात. आणि अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री असताना हा दिव्याखाली एवढा मोठा अंधार कसा असू शकतो? हा दिव्याखालचा अंधार आहे, फार गंभीर आहे.